तर नारायण राणेंना नोटीस आल्यानंतर भाजपने सरकारवर सडकून टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी सरकारवर निशाणा साधलाय. भाजप राणेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या प्रकरणी गंभीर आरोपही केलाय. दरोडेखोरांना पकडायला त्यांना वेळ नाही, बलात्कारांना पकडायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अपराधिक काम करतात ते पकडायला वेळ नाही. त्या जिल्ह्यामध्ये सट्टा पट्टा सगळं चाललेलं आहे त्याकरता वेळ नाही. पण नारायण राणेंच्या घरी जाऊन नोटीस द्यायला त्यांना वेळ आहे. अशा प्रकारचं हे जे काही कार्य चाललेलं आहे आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही राणे साहेबांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभी राहील. ज्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री आणि खासदार त्या ठिकाणी सिंधुदुर्गात होते त्या दिवशीच माझ्या माहितीप्रमाणे काही करून या ठिकाणी नितेश राणेंना ताब्यात घ्या अशा प्रकारची सूत्र हल्ल्याचं मला त्या ठिकाणी समजतं. आणि त्याचाच परिपाक म्हणून आता या ठिकाणी नारायण राणेंना सुद्धा नोटीस पाठवायची, हॅरॅसमेंट करायची अशा प्रकारचा सरकार पुरस्कृत पोलिसांचा कार्यक्रम या ठिकाणी दिसतोय. तर यावर शिवसेना नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्याही आपण ऐकूया. पोलिसांना हवा असलेला एक संशयित आरोपी तो कोणी असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, अधिकारी असेल, पोलीस त्यांना शोधतात एका अटेम्प्ट टू मर्डरच्या प्रकरणामध्ये. हत्येचा प्रयत्न सुपारी आणि केंद्रीय मंत्री म्हणतात ते कुठे आहेत ते मला माहिती आहे पण मी सांगणार. तर तो आपला पुत्र असेल, मित्र असेल, कोणी असेल, त्याची माहिती पोलिसांना देणं गरजेचं आहे. नाही तर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासंदर्भात, आश्रय देण्यासंदर्भात तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? ह्या वाक्याचा स्पष्ट असा अर्थ होतो की नितेश राणे यांना, नारायण राणे यांना नितेश राणे आणि इतर जे आरोपी हे कुठे आहेत हे 100% माहिती आहे. आणि ते सांगण्याची जी तयारी ठेवली पाहिजे होती ती दुर्दैवाने न ठेवता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ह्या आरोपींना पकडायचं असेल तर नारायण राणे यांच्या या वक्तव्याचा आधार घेऊन त्यांच्याकडे लपवल्या गेलेल्या आरोपींची चौकशी करा अशा पद्धतीची मागणी आमच्या शिवसेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. तर या संदर्भातल्या भाजप नेत्यांच्याही प्रतिक्रिया आपण ऐकूयात. मला वाटतं सत्तेची मस्ती आहे, सत्तेचा अहंकार आहे. हा अहंकार या सरकारला तर निश्चित बुडवेगच, पण एका देशाच्या केंद्रीय मंत्री जे देशाच्या 138 कोटीपैकी फक्त 30 कॅबिनेट मंत्री आहे, 79 मंत्र्यांपैकी 30 कॅबिनेट, त्यापैकी सन्माननीय नारायण राणेजी आहे. आता पोलिसांना नारायण राणे यांच्या संदर्भात एखादा दूरध्वनी करून सुद्धा माहिती घेता आली असते, पण ज्या पद्धतीने त्यांनी ही सुरुवात केली आहे मला वाटतं की त्यांनी आगीशी खेळ सुरू केला आहे. इसका अंजाम ये जो कानून के बाहर जाके काम करने वाले है इसको निश्चित रूप से मिलेगा. सन्माननीय नारायण राणे साहेबांना जी नोटीस पाठवली आहे सेक्शन 160 अंडर ती अतिशय अनधिकृत पाठवली आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग कसा काढायचा आणि तो राग काढून त्याला त्रास कसा द्यायचा हे सातत्याने आम्ही सभागृहात देखील काल मांडलं. पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून पोलिसांवरती दबाव आणून एक केंद्रीय नेतृत्व, केंद्रामध्ये मंत्री असलेल्या माणसाला, कॅबिनेट मंत्री असलेल्या माणसाला अशा प्रकारे स्वतवणं योग्य नाही. कायद्याची लढाई ही कायद्याने लढली पाहिजे आणि कायद्याची लढाईचं उत्तर आम्ही कायद्याने देऊ एवढंच सांगतो. अशा प्रकारे राणे कुटुंबियांवरती दबाव आणून राणे कुटुंबियांना घाबरवण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करू शकत नाही आणि न्यायप्रविष्ट गोष्टीला न्यायप्रविष्टतेतून उत्तर दिलं पाहिजे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे आणि निश्चितपणे न्यायालय यातून मार्ग काढेल याची मला खात्री आहे.